मित्रांनो, पुनश्च एकदा आपल्या सर्वांचं कॉम्पिटिटिव्ह एक्झाम हब या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, जिल्हा परिषद करिता अर्ज भरण्यास सुरुवात झालेली आहे. तर मित्रांनो, कोणत्याही स्पर्धा परीक्षेच्या अशा प्रकारे सर्वच जिल्ह्याच्या जाहिराती आल्याच्या नंतर सर्वसाधारण आपल्या मनामध्ये पडणारा प्रश्न असा असतो की कोणत्या जिल्ह्याकरिता आपण अर्ज करावा. साहजिकच आहे, प्रश्न हा आपल्या करिअरचा असतो, भविष्याचा असतो, आणि जिल्हा निवड ही यामधील अतिशय महत्त्वाची बाब आहे. तर मित्रांनो, जिल्ह्याची निवड करत असताना आपण कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत जेणेकरून आपल्याला कमी मार्क्स मिळून सुद्धा चांगल्या प्रकारचं पद हे सहज मिळवता येईल. त्यासाठी आपल्याला थोडी हुशारी ही बाळगावी लागते जिल्ह्याची निवड करत असताना. तर मित्रांनो, याबद्दलच हा व्हिडिओ आहे आणि आपल्याला त्याबद्दलची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी देणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो, या अगोदर सुद्धा मी आपल्याला व्हिडिओ दिलेले आहेत, ते म्हणजे जिल्हा परिषदेचा अर्ज भरत असताना कोणत्या तांत्रिक बाबी आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत, अर्ज करत असताना कोणत्या बाबीकडे आपण विशेष लक्ष दिले पाहिजेत, तर त्यावर आधारित व्हिडिओ दिलेले आहेत आणि बऱ्याचशा मित्रांनी ते बघितलेले आहेत आणि त्याप्रमाणे त्यांनी अर्ज सुद्धा भरला असेल. तर मित्रांनो, हा महत्त्वाचा प्रश्न आणि या प्रश्नाचं उत्तर मी आपल्याला देणार आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वच जिल्हा परिषदेचे जाहिराती प्रसारित झाल्या. आता नेमका प्रश्न असा पडतोय की बऱ्याचशा मित्रांना की आपण कोणत्या जिल्हा परिषदेसाठी अप्लाय करायचं आहे. महापरीक्षा या पोर्टलद्वारे आपण अर्ज ऑनलाईन भरणार आहोत. तर मित्रांनो, जिल्हा निवड करत असताना काही बाबीकडे आपण लक्ष देणं अतिशय गरजेचं आहे. तर सर्वप्रथम जिल्ह्याची निवड करत असताना आपण त्या जिल्हा परिषदेमध्ये किती जागा आपल्या प्रवर्गाच्या निघालेल्या आहेत हे आपण नोंद करायच्या आहेत. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे त्यामध्ये समांतर आरक्षणासाठी किती जागा गेलेल्या आहेत आणि निव्वळ आपल्या करिता किती जागा रिक्त आहेत याची नोंद घ्यायची आहे. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर एखाद्या जिल्हा परिषदमध्ये ओबीसी करता 50 जागा आहेत आणि आपण ओबीसी मधून आपल्याला अर्ज करायचा आहे आणि आपल्याकडे समांतर आरक्षण जसं की स्पोर्ट्स नाही आहे, प्रकल्पग्रस्त नाहीत आपण, भूकंपग्रस्त नाही आहेत आपण, आहात सर्वसाधारण. जर या 50 जागेपैकी सर्वसाधारण करता 25 जागा असतील तर त्या आपल्या 25 आपल्या कामाच्या आहेत, बाकीच्या 25 आपल्या कामाच्या नाही आहेत. तर ही बाब आपण लक्षात घ्यायची आहे की आपल्या प्रवर्गामध्ये आपण कोणत्या बाबीच्या अंतर्गत येतो समांतर आरक्षणाच्या आणि तिथे किती जागा आहेत, ही बाब आपण सर्वप्रथम लक्षात घ्यायची आहे आणि तशा प्रकारे आपण निवड करायची आहे. त्यानंतर जिल्हा निवडत असताना शक्यतो आपण आपला मूळचा जिल्हा निवडला तर अधिक चांगलं राहणार आहे, कारण त्या जिल्ह्यावर जर एखादा प्रश्न आला तर त्याची माहिती आपल्याला राहू शकते आणि नियुक्तीसाठी सुद्धा तो आपल्या भविष्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा असतो. त्याचबरोबर जिल्हा निवडत असताना आपण अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जी जिल्हा परिषद आपण निवडत आहोत तेथील विद्यार्थी उमेदवार हे कशा स्वरूपाचे आहेत, त्या जिल्ह्याचं वातावरण हे कशा प्रकारचं आहे. वातावरण सांगायचं झालं तर तो जिल्हा किती प्रगत आहे, तेथे स्पर्धा परीक्षेचे क्लासेस आहेत का. फॉर एक्झाम्पल आपण पुणे जिल्हा धरला आणि फॉर एक्झाम्पल गडचिरोली जिल्हा गृहीत धरला तर साहजिकच आहे पुणे जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी आढळून येतात. त्यामुळे साहजिकच आहे त्या जिल्ह्यामधील जिल्हा परिषदेमध्ये जास्त अर्ज येतील आणि तेथला कट ऑफ हा जास्त असेल ॲज कम्पेअर टू गडचिरोली. त्यामुळे जिल्हा निवड करत असताना ह्या बाबी आपण लक्षात गृहीत धरायच्या आहेत की महाराष्ट्रातील कोणकोणत्या जिल्ह्याच्या ठिकाणी स्पर्धा परीक्षेचे क्लासेस जास्त आहेत, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी तिथे जास्त आहेत का, तिथलं वातावरण कसं आहे, तिथील जागा कशा प्रकारच्या निघालेल्या आहेत आणि मागच्या काही भरतीचा आपण संदर्भ घ्यायचा आहे. त्याचबरोबर जिल्ह्याची निवड करत असताना आपण शक्यतो
कधी कधी काय होते, आपली चूक अशी होते की आपण ज्या जिल्हा परिषदमध्ये आपल्या प्रवर्गासाठी किंवा आपल्याला जिथे अप्लाय करायचं तिथे जागा कमी असतात, आणि जिथे जागा जास्त असतात तिथे आपण अप्लाय करतो, आणि ही चूक आपल्याला भोवली जाते. मित्रांनो, जर आपल्यामध्ये क्षमता असेल तर नक्कीच आपल्याला जागा फक्त एकच लागणार आहे. त्यामुळे जर जागा जरी कमी असतील तरी आपण तिकडे जरी अर्ज भरला आणि चांगल्या प्रकारे पेपर दिला तर तिथे सुद्धा आपल्याला संधी मिळू शकते. हा विरोधाभास आहे. कधी कधी जागा जास्त असल्या कारणाने तिथे अर्जही खूप मोठ्या प्रमाणामध्ये येतात, स्पर्धा तिथे वाढते आणि परिणामी कट ऑफ हा जास्त लागतो, मार्क्स आपल्याला निवडीकरता जास्त लागतात. आणि कधी कधी काय होते की काही मुलं जागा कमी असल्यामुळे जागा कमी असल्या तरी तिथे अप्लाय करतात, कमी मार्क्स कमी कट ऑफ आणि नियुक्ती मिळवतात. तर अशा प्रकारे सुद्धा बरेचसे प्रकरण हे मागचे झालेले आहेत. त्यामुळे जिथे जागा जास्त आहेत तेथे शक्यतो आपण अप्लाय करू नका. आपल्या प्रवर्गामधून जर आपण असाल, मागासवर्गीयामधून असाल, तर आपण ओपनमध्ये सुद्धा स्पर्धा देऊ शकता. त्यामुळे मार्क्स जागा कमी आहेत याच्यामुळे जिकडे जागा जास्त आहे तिकडे जास्त आपण ओढ करू नका शक्यतो. आणि जिल्हा निवडत असताना जसं की गडचिरोली जिल्हा असेल, चंद्रपूर असेल, गोंदिया असेल, कोकणातली काही जिल्हे असतील, मराठवाड्यामधली उस्मानाबाद असेल, तर अशा जिल्हा परिषदला आपण अप्लाय करा जिथे स्पर्धा कमी असते. फॉर एक्झाम्पल गडचिरोलीचा जर विचार केला तर बरेचसे मित्र हे गडचिरोली जिल्हा, चंद्रपूर जिल्हा, गोंदिया जिल्ह्याकडे जाण्यासाठी घाबरतात. कारण सर्वसाधारण मानसिकता अशी झालेली आहे की तो नक्षलाईट एरिया आहे. परंतु मित्रांनो, मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो, गडचिरोली, चंद्रपूर आणि गोंदिया या जिल्ह्यामध्ये कोणत्याही प्रकारचा नक्षलवाद आता उरलेला नाही आहे. गडचिरोलीमधले 1 ते 2 तालुके सोडले तर सर्वसाधारणपणे इकडल्यापेक्षा जास्त विकास तिकडे झालेला आहे. रस्ते आहेत, बाकीचं वाहतूक आहे, दवाखाने आहेत, सर्व बाबी तिथे चांगल्या प्रकारे आहेत. तिकडली लोकंसुद्धा चांगली आहेत, विकास खूप झपाट्याने तिकडे झालेला आहे. आणि विशेष म्हणजे तशा प्रकारच्या जिल्ह्यामध्ये यवतमाळ असेल, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया या जिल्ह्यामध्ये जर आपली नियुक्ती झाली तर आपण नक्षलाईट जिल्हा असल्यामुळे आपल्याला पगारसुद्धा तिथे इकडल्या जिल्ह्यापेक्षा जास्त मिळत असते. त्यामुळे आपण असे जिल्हे निवडायचे जिकडे स्पर्धा कमी असेल. ही एक गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे, ही बॅबसुद्धा आपण लक्षात घ्यायची. त्याचबरोबर मित्रांनो, मागे न्यायालयाची भरती झालेली होती आणि तिथे 10 जिल्ह्याचा प्रेफरन्स आपल्याला द्यायचा होता. 8,000 जागेसाठी भरती झालेली होती, मेगा भरती. आणि ज्या मित्रांनी व्यवस्थित अभ्यासपूर्ण जिल्ह्याचा प्रेफरन्स दिलेला होता, प्राधान्यक्रम दिलेला होता, त्यांना कमी मार्क्स मिळून सुद्धा त्यांची निवड झालेली आहे. ही रिअल कंडिशन आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांनी जिल्ह्याची निवड प्राधान्यक्रम व्यवस्थित दिला नव्हता त्यांना मार्क्स चांगले होते परंतु त्यांची निवड झालेली नाही, कारण स्पर्धा वाढली होती, कट ऑफ हा जास्त आलेला होता. त्यामुळे जिल्ह्याची निवड करत असताना ह्या बाबी आपण अतिशय लक्ष काटेकोरपणे लक्ष देणं अतिशय गरजेचं आहे. तर मित्रांनो, ह्या सर्व बाबीकडे आपण विशेष लक्ष द्या. त्याचबरोबर जिल्हा परिषदचा अर्ज भरताना आपण कोणती गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे याबद्दल मी सेपरेट व्हिडिओ दिलेला आहे. कोणते तांत्रिक मुद्दे असतात, आपल्या प्रवर्गासाठी जागा आहेत किंवा नाही याबद्दल सुद्धा मी खूप चांगल्या प्रकारे माहिती दिलेली आहे, ती सुद्धा माहिती आपण लक्षात घ्या. तर जिल्ह्याची निवड करत असताना या सर्व बाबीचा लक्षात आपण विचार घ्यायचा आहे. त्याचबरोबर काही आता महापरीक्षा पोर्टलद्वारे ऑनलाईन परीक्षाही होणार आहे, त्यामुळे आपण असे जिल्हे निवडा की जेथे स्पर्धा कमी राहील. आणि मागचे जे पेपर होते, बरेचसे मागचे पेपर आहेत, ते पेपरसुद्धा आपण रेफर करा. कोणत्या जिल्हा परिषदच्या पेपरचा पॅटर्न कशा प्रकारचा होता, काठिण्य पातळी कशा प्रकारची होती, याच्यासाठी मी आपल्याला सांगतोय. जरी महापरीक्षा पोर्टल परीक्षा घेत असेल तरी जी प्रश्नाची डिमांड आहे, जे प्रश्न असतात ते प्रश्न कदाचित महसूल विभागातील उच्च अधिकाऱ्याकडून सुद्धा जाऊ शकतात. त्यामुळे महापरीक्षा पोर्टल हे एक बॅरियर आहे, एक दुवा आहे जो की परीक्षा पद्धती राबवतो, परंतु ॲक्च्युअली जे नियंत्रण आहे ते सुद्धा संबंधित विभागाचं असतं. त्यामुळे आपण मागचे पेपरसुद्धा रेफर करणं अतिशय गरजेचं आहे. तर या सर्व गोष्टी आपण लक्षात ठेवायचं आहे. आपल्या जातीच्या जागा किती आहेत, जात प्रवर्गाच्या जागा किती आहेत, त्याचबरोबर पेसा आणि नॉन पेसा हे दोन ऑप्शन या जिल्हा परिषदेमध्ये दिले गेलेले आहेत. त्यामुळे कन्फ्यूज होऊ नका. जे पेसाच्या रिझर्वेशनमध्ये येतात त्यांना साहजिकच आहे, त्यांना स्वतःचा जिल्हाच निवडावा लागेल, त्यांना दुसरा मार्ग नाही. अदरवाईज
ते पेसाचा लाभ घेऊ शकणार नाहीत. त्यामुळे पेसाचे जे अनुसूचित जातीचे मित्र आहेत त्यांना स्वतःच्या जिल्ह्यामध्ये स्वजिल्ह्यामध्येच अर्ज करावा लागणार आहे. तर बाकीचे जे विद्यार्थी मित्र आहेत त्यांनी महाराष्ट्रामध्ये कुठेही जिल्ह्याची निवड करू शकतात. त्यामुळे जिल्हा निवड करत असताना या गोष्टीकडे लक्ष द्या. जिथे स्पर्धा कमी आहे, जिथे जागा जरी कमी असतील, ओपनच्या जागा जर जास्त असतील, आपल्या प्रवर्गाच्या जागा कमी असतील, तर नक्की तिकडे तुम्ही अप्लाय करा. आपल्याला तिकडे सुद्धा संधी प्राप्त होऊ शकते. मित्रांनो, एक लहरों से डरकर नौका पार नाही होती, तर ही आपल्याला माहीत आहे. त्यामुळे आपल्याला लहरोच्या विरुद्ध जायचं आहे आणि अशा प्रकारे आपण थोडं हुशारीने जर जिल्ह्याची निवड केली तर नक्कीच मला असं वाटतंय की कुठेतरी संधी आपल्याला उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे जिल्हा निवड करत असताना ह्या बाबी लक्षात घ्यायच्या आहेत. हे माझं वैयक्तिक मत आहे. शेवटी प्रश्न आपला आहे. आपण आपल्याला जो आवडेल तो जिल्हा आपण स्वतः निवडू शकता. परंतु आमचं एक मत होतं ते आपल्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. मागच्या परीक्षेचे संदर्भ घ्या. तलाठी भरतीमध्ये बऱ्याचशा मित्रांनी कोणते जिल्हे निवडलेले आहेत यावरून सुद्धा स्पर्धा आपल्याला समजू शकते. कारण तलाठी भरती प्रक्रियेमध्ये बऱ्याचशा मित्रांनी अर्ज भरलेले आहेत. त्याचा बऱ्याचसा पोल सुद्धा आलेला आहे की कोणत्या जिल्ह्यामध्ये किती विद्यार्थी आहेत. त्यावरून आपल्याला समजू सुद्धा शकते की कोणत्या जिल्ह्यामध्ये स्पर्धा ही जास्त आहे. त्यामुळे जिल्हा निवडत असताना या बाबीकडे आपण विशेष लक्ष देणं अतिशय गरजेचं आहे. बऱ्याचशा मित्रांच्या कमेंट्स येत होत्या आणि या कमेंटच्या माध्यमातून आपल्याला सुद्धा उत्तर द्यायचं होतं. त्यामुळे आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगितलेलं आहे की जिल्हा निवडत असताना कोणती काळजी घ्यायची आहे. या सर्व बाबीकडे मित्रांनो विशेष लक्ष द्यावे आणि नक्कीच आपल्याला सुवर्ण संधी या जिल्हा परिषदच्या पदाकरिता मिळणार आहे. त्याचबरोबर कोणत्या वर्गासाठी कोणत्या जागा ह्या आहेत, जसं की 10वी करता कोणत्या जिल्हा परिषदच्या जागा आहेत, 12वी करता कोणत्या जिल्हा परिषदच्या जागा आहेत, ग्रॅज्युएशनसाठी कोणत्या आहेत, याबद्दलचा सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ मी आपल्याला लगेच उपलब्ध करून देणार आहे. तो सुद्धा आपण बघून घ्यायचा आहे. धन्यवाद.